हिंगनघाट शहर में ओबीसी बांधव अपने अधिकारों के लिए एकजुट हुए हैं। ओबीसी का आरक्षण कम ना किया जाए, ओबीसी की जनगणना की जाए, हम मराठा आरक्षण के खिलाफ नहीं है, लेकिन ओबीसी से आरक्षण नहीं दिया जाना चाहिए, ऐसी विभिन्न मांगों को लेकर शहर में मोर्चा निकाला है। हिंगनघाट शहर में आज ओबीसी संगठनों ने एकजुट होकर मोर्चा निकाला है। इस मोर्चे में पूर्व विधायक राजू तिमांडे, पूर्व नगराध्यक्ष पंडरी कापसे, अनिल जवादे, सतीश धोबे समेत कई नेता शामिल हुए थे। मोर्चे की शुरुआत हरिओम सभागृह से की गई। मोर्चा शहर के मुख्य मार्ग से होते हुए उपविभागीय अधिकारी कार्यालय पहुंचा। इस मोर्चे में विभिन्न ओबीसी संगठनों, सामाजिक संगठनों, राजनीतिक दलों के पदाधिकारियों और सामाजिक कार्यकर्ताओं के साथ साथ महिलाएं और युवा छात्र भी बड़ी संख्या में शामिल हुए थे। मोर्चे में ओबीसी के सिर पर टोपी और गले में दुपट्टा पहनने के मुद्दे पर ध्यान आकर्षित किया। उपविभागीय अधिकारी को ज्ञापन देकर अपनी मांगों को आगे रखा है। हिंगनघाट शहरात मोठा असा ओबीसी मोर्चा काढण्यात आला आहे। काही ज्या आहे शाळकरी मुली सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाल्या, त्यांच्याशी आपण बातचीत करू। त्यांचं काय काही मला सांग, तुझं काय म्हणणं आहे आज ओबीसीच्या आरक्षणाबद्दल? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की असं म्हणलं जाते की ओबीसी जागा हो, तसेच उठ ओबीसी जागा हो या देशाचा राजा हो। पण खरंच ओबीसी देशाचा राजा आहे का? एक इंग्रजांनी जातीनिहाय ओबीसींची जनगणना केली होती, परंतु तेव्हापासून ओबीसींची जनगणना झाली नाही। आपल्याला जर कोणाची संख्या माहीत नसेल तर आपण त्याला किती आरक्षण द्यायचं हे सुद्धा प्रश्न असते। जसं की आपल्या घरी कोणते पाहुणे आले तर आपल्या आपण त्या पाहुण्यांची संख्या मोजून त्यांच्यासाठी चाय बनवतो। जर संख्या मोजल्याशिवाय आपण चाय बनवली तर प्रत्येकाच्या म्हणजे भागीदारमध्ये चाय मिळेल याची गॅरंटी नसते। त्याचप्रमाणे ओबीसी किती आहे हेच माहीत नाही आहे तर त्यांना आरक्षण किती द्यायचं हा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे आम्हालाच कमी आरक्षण आणि वरून जर आमच्यामध्ये मराठ्यांचा भर पडला तर आमचं काय होईल? एका ताटं जर एक पोळी आहे आणि त्या पोळी खाणारे अगोदरच आहे आणि पुन्हा त्याच्यात मराठ्यांचा जर भर आला तर आमचं काय होईल? आमच्या भविष्याचं काय होईल? म्हणून माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपले भविष्य वाचवण्याकरता, आपल्या मुलांचे भविष्य वाचवण्याकरता, आपले भवितव्य वाचवण्याकरता, आपला देश वाचवण्याकरता आणि ओबीसींचे आरक्षण वाचवण्याकरता या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सामील व्हा। आणि एवढंच म्हणेल, उठ ओबीसी जागा हो आणि आपले आरक्षण महामोर्चाच्या आयोजन करण्यात आल्या, त्याबद्दल जे पदाधिकारी हिंगनघाटचे त्यांच्याशी आपण बातचीत करणार। मला सांगा, आजचा मोर्चा कशाबद्दल होता? आजचा मोर्चा हा ओबीसींच्या ज्या संवेदनशील मागण्या आहेत, SC ST तसेच VJNT SBC या सर्वांच्या संदर्भामध्ये दिनांक 26 जानेवारी 2024 जी अधिसूचना आहे त्यामध्ये आमच्या तरुण पिढीचं भवितव्य अंधकारात जाण्याची शक्यता आहे। आमचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांना आरक्षण शासनानं द्यावं, परंतु ते ओबीसीच्या बाहेरून द्यावं, ओबीसीमध्ये त्यांचा सरसकट समावेश करण्यात येऊ नये। त्याचप्रमाणे ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींसाठी क्रिमिनलची अट रद्द करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या आहेत। विद्यार्थ्यांसाठी तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर स्वतंत्र वसतिगृहाची निर्मिती करण्यात यावी आणि बऱ्याचशा मागण्या आहेत। शेतकरी ओबीसी शेतकऱ्यांना 100% सबसिडी, 100% कर्जमाफी इत्यादी अनेक आमच्या मागण्या आहेत। यासाठी हा पण मला सांगा, वर्धा जिल्ह्यात जे ओबीसी नेते आहेत किंवा ओबीसी जे मोठे नेते आहेत ते बोलून नाही राहिले आहे किंवा बाहेर नाही निघून राहिले त्या मागणीसाठी? या ही जी चळवळ आहे आमची ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने, या चळवळीमध्ये सर्व पक्षीय ओबीसींचं स्वागत आहे। ही कोणाच्याही एकट्या पक्षाच्या नेत्याच्या कोणाच्या विरोधात नाही, समाजाला संघटित करण्यासाठी, जागृत करण्यासाठी आहे। सर्वांचं स्वागत आहे या गायात। फक्त ओबीसी चळवळीच्या संबंधातच ते बोलतील आणि तसंही या हिंगणघाटमध्ये आम्हाला यापूर्वी 2 सभा झाल्या, काँग्रेसचे, सेनेचे, राष्ट्रवादीचे, अजून वंचित बहुजन चळवळीचे, त्याचप्रमाणे अनिलभाऊ जवादे हे सुद्धा यांनी भरपूर सहकार्य केलेला, पंढरीभाऊ कापसे झाले, अनेक लोक आहे ज्यांना या चळवळीची आस्था आहे आणि सत्तारूढ पार्टीतल्याही लोकांना, ओबीसी लोकांना आम्ही आमंत्रित करू, त्यांनी सुद्धा येऊन आमच्या चळवळीत भाग। ओबीसी जे पदाधिकारी होते त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिलेली। हिंगनघाटमध्ये ओबीसी जे बांधव आहे किंवा पदाधिकारी आहे, अनेक संघटनाचा आज मोर्चा निघाला होता, त्या संदर्भात आपण माहिती द्या। मला सांगा, तो मोर्चा काढण्यात आला कशा संदर्भात? ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता ओबीसीचं जे आरक्षण आहे ते जैसे थे राहिलं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, तुम्ही देऊ शकता। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे, तिथे 27% जास्त आरक्षण आदिवासींना आहे। मग महाराष्ट्रात जर ओबीसी जास्त असेल
तर त्या सर्व लोकांना त्याप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे. 2011 जातीनिहाय जनगणना केंद्र सरकारने केली आहे, इम्पेरियल डाटा केंद्र सरकारजवळ आहे, त्यानुसारसुद्धा जाती या जनगणना न करता 2011 जनगणनेनुसार इथे आरक्षण देण्यात यावं. आणि आता पंतप्रधान मोदी साहेब बोलले की कोणतेही आरक्षण आम्हाला मान्य नाही, नोकरीत नाही, याच्यात नाही, त्याच्यात नाही, ते आम्हाला मंजूर नाही. हा संविधानाचा अपमान आहे. आणि सर्व SC ST NT OBC विजय सर्व लोकांना आरक्षण दिलंच पाहिजे ही आमची राष्ट्र मागणी आहे. आणि संविधानाला हात लावून जर कोणी जर आमचं आरक्षण कोणत्याही समाजाचं बंद करत असेल तर सर्व समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आम्ही सांगतो. तिथं जातीचा प्रश्न जरी आला असला तर कुठल्याही प्रकारे कोणत्याही पक्षाचा प्रश्न नाही आहे. सर्व जाती धर्माचे लोक या देशामध्ये आम्ही गुण्यागोविंदांना नांदतो. आणि आमच्या गोरगरीब जनते मुलांचं येणारं भविष्य, शैक्षणिक भविष्य हे उज्ज्वल झालं पाहिजे, याच्यासाठी आमचं आरक्षण जैसे ते ठेवलं पाहिजे ही आमची राष्ट्र मागणी. एकूणच हिंगणघाट शहरात ओबीसीच्या मोर्चा असा मोर्चा काढण्यात आज हिंगणघाट शहरात मोठा असा ओबीसी बांधवांनी मोर्चा काढला. ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत पूर्ण व्हाव्या अशी मागणी आज ओबीसीचा जो हिंगणघाट येथे मोर्चा काढला या संदर्भात काय माहिती हे कसं आहे. जे सरकारने दोन राजपत्र काढलेले आहे, एक 27 डिसेंबर 2023 एक राजपत्र काढलं, त्या राजपत्रामध्ये जे व्हॅलिडिटीचे अटीशर्तीचे नियम होते ते शिथिल करून पूर्णतः अनेक समाजामध्ये आरक्षण देण्याचं घाट गाठलेलं आहे त्या राजपत्रामध्ये नऊ. आणि दुसरं एक राजपत्र 26 जानेवारी 2024 काढलेलं, त्यामध्ये सगळे सोरेच्या नावानं जर मराठा समाजाला कुंभी प्रमाणमध्ये येत असतील तर ते ओबीसीचे येऊ शकतात, हे सुद्धा राजपत्र आहे. हे सुद्धा राजपत्र रद्द करावं. त्याचबरोबर आम्ही वारंवार सरकारला मागणी करत आहोत की जातीय जनगणना झाली पाहिजे, परंतु कोणतेही सरकार असो फक्त निवडणूक आले काय नाव घेतात जातीय जनगणना करणार, परंतु इलेक्शनच्या वेळी फक्त नाव घेतात आणि इलेक्शन संपलं जिंकून झाले की जातनिहाय जनगणना करणार नाही. मुळता जातनिहाय जनगणना केल्यावर संपूर्ण माहिती, संपूर्ण समाजाची माहिती, त्यामुळे किती लोक गरीब आहेत, किती लोक श्रीमंत आहेत हे माहीत होते. आणि शेवटची जातनिहाय जनगणना ओबीसी समाज 1933 झाली आणि स्वतंत्र भारत स्वतंत्र 75 वर्ष झाली. आज 75 वर्ष होत आहे, त्या स्वतंत्रच्या काळामध्ये अजूनही जातनिहाय जनगणना झाली नाही. एकीकडे बिहारमध्ये तुम्हाला माहिती असेल जातीयच मोठी मोठी चळवळ जे महाराष्ट्रभर सुरू केली करण्यात आली ओबीसीकडून, पण वर्धा जिल्ह्यातले जे प्रामुख्याने मोठे नेते आहे किंवा वर्धा जिल्ह्यातले मोठे जे नेते आहे ते या आंदोलनाबद्दल किंवा ओबीसीबद्दल बोलत नाही, त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? नेत्यांचा एखादी पक्षाचे जो पक्षाला बांधील असतं, पण आम्ही कोणत्या पक्षाला बांधील ना, आम्ही समाजाचं काम करतो, समाजाचे प्रश्न घेऊन आम्ही मांडत असतो. ते का बोलत नाही, त्यांना जागा दिसत नाही निवडणुकीमध्ये. त्यांनी मांडायला पाहिजे 60% समाज मतं घ्यायची आणि ओबीसीचे प्रश्न सभागृहात नाही म्हणायचे, हे कोणती लढाई आहे? आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो, त्यांनी सभागृहात लढाई लढायला पाहिजे ना. सभागृहात लढाई त्यांनी लढायची आहे आणि आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही लढतो. आणि जेव्हा एकूणच नेते जे आहेत जे सभागृहात लढाई लढत नाहीत, बिलकुल 100% लढाई लढत आहेत, ते आमच्या हक्क अधिकारावर लढत नाहीत, हे आमची गंत आहे. त्यांनी मतं घ्यायची, ओबीसीच्या नावावर मतं घ्यायची आणि सभागृहात लढाई लढायची नाही, कारण आम्ही त्यांना सभागृहात याच्यासाठी पाठवला ना. आमचे हक्क अधिकार अबाधित राहिले पाहिजे, आमच्या हक्कावर बोललं पाहिजे, ते सभागृहात बोलले पाहिजे, ती लढाई आहे. म्हणून आजचा मोर्चा आहे. एकूण ओबीसीचा पुढील जे लोकसभा निवडणूक लागला त्या संदर्भात काही मोठा निर्णय होईल काय? त्यासंदर्भात 100% होईल. ते सर आमच्या समाजासोबत नाही राहिले तर त्यांच्या आम्ही विरुद्ध राहू, साहजिकच राहू, का नाही राहू? कारण शेवटी समाजाचा प्रश्न आहे. समाजाचं आरक्षण अबाधित राहत नसेल तर आमचे नेते कोणत्या कामाचे? आमचे नेते आमच्या काही कामाचे नाही आहेत. जर आमचे प्रश्न जर लावत नसेल तर आम्ही त्यांच्या विरुद्ध त्यांच्याविरुद्ध 100%. एकूणच आपण हिंगणघाटमध्ये महामोर्चा निघला, त्या संदर्भात आपण जे पदाधिकारी होते किंवा जे संबंधित पदाधिकारी होते मोर्चा काढण्यात आला आहे. ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात यावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे. आपल्याबरोबर काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत काय म्हणणं आहे आजच्या मोर्चाबद्दल आपलं? आम्हाला सांगायला इतका लाजीरवाणी गोष्ट वाटते की आम्ही ज्या आमचे ओबीसी बांधव आहे, लोकप्रतिनिधी आहे, त्यांना आम्ही
विधानसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये निवडून पाठवलं. आम्ही महिलांनी खूप विश्वासाने त्यांना पाठवलं का आमच्या हक्क आमच्या अधिकारासाठी ते असेंब्लीमध्ये लढे. पण असं कुठेतरी वाटून राहिलं का हे लोक घाबरून राहिले, दबून राहिले, सर्वसाधारण जनतेच्या जनतेसाठी लढून नाही राहिले. त्याच्यामुळे आज आम्हाला भगिनींना, माझ्या मैत्रिणींना, मित्रांना, सगळ्यांना आज रस्त्यावर उतरायची वेळ आली. पण जर हे ओबीसी लोक तुम्ही जर सत्तेत जरी आहे तरी तुम्ही तिथली लढाई लढा, आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. आपल्या हक्कासाठी जर कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही सरकारमध्ये राहा, जर ते तुम्हाला दाबाची कोशिश करत असेल तर तुम्ही दाबू नका. तुम्हाला तिथे जनतेने पाठवलेलं आहे, तुम्ही जनतेचे प्रश्न मांडा. आणि ते जर तुम्ही मांडण्यासाठी सक्षम नसाल तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे समोर जनतेच्या यायसाठी. जर तुम्ही निवडणुकीत समोर जर जनतेच्या आले तर तो सबक जनता तुम्हाला नक्कीच शिकवणार आहे. जर तुम्ही त्यांच्या हक्कासाठी तिथे लढू नाही शकत तर सर्वांना रस्त्यावर आपल्या हक्कासाठी तुमचं काय काम? मला त्यांना हे विचारायचं, आमदार खासदारांना हे विचारायचं आहे की तुमचं तिथे काय काम? जर तुमचं तिथं काम काही नाही, जर सर्वसाधारण लोकांना जर रस्त्यावर उतरून स्वतःची लढाई स्वतः लढावं लागत असेल तर अशा नेत्यांना, येणारी जनता, तुम्ही आमच्या सोबत या, तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही आमच्या सोबत ओबीसी संघर्ष समिती सोबत आले नाही, ओबीसी नेते, तर तुम्हाला ओबीसी जनता ही तुम्हाला तुमची जागा दाखवेल. आणि आम्ही याच्याही पेक्षा मोठा मोर्चा काढू. आणि जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला आमचा विरोध नाही, आमचा त्याच्याशी विरोध नाही. त्यांची लढाई ते त्यांच्या हक्कासाठी लढले. प्रत्येकाला आपली लढाई लढण्याचा अधिकार आहे. पण आमचं एकच मत आहे की जे मराठा आरक्षण मागत आहे ते ओबीसी मधून नाही, एससी नाही, एनटी नाही, कोणत्याही कोणत्याही याच्यावर हे घालून घात करून तुम्ही त्याच्यात त्यांची घुसखोरी करू नका. त्यांना ओबीसीमध्ये त्यां पहिलंच आम्हाला कमी आरक्षण आहे. त्याच्यात जर तुम्ही त्यांना मराठ्यांना इन्वॉल्व करत असेल तर हे आमच्यावर अन्याय आहे. तो अन्याय आम्ही सहन करू नका. तुम्ही त्यांना आरक्षण द्या. त्यांच्या आरक्षणाबद्दल आम्हाला काहीही मनाई नाही. एकूणच आपण काँग्रेसच्या ज्या नेत्या होत्या त्यांच्या पुढे आपण ओबीसी आरक्षणासाठी काढलेला आहे. आपल्याबरोबर जे आहे ओबीसीला समर्थन देणारे जे नेते आहे अनिल भाऊ जे आपल्यासोबत आहे, त्यांचं काय मनोगत आहे याबद्दल मला सांगा बाबू. आता भाऊ, आत्ता मोर्चा कशा संदर्भात होता, काय म्हणणं आहे? ओबीसींच्या आरक्षणामध्ये आम्हाला समाविष्ट करावं असं जरांगे पाटलांच्या म्हणण्यावरून सरकारने जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरुद्ध आज हा मोर्चा आहे. जरांगे पाटलांची भूमिका काय आहे तर त्यांना असं लक्षात आलेलं आहे की ओपनमध्ये आम्हाला जागा मिळत नाही आहे, रोजगार मिळत नाही, शिक्षण मिळत नाही आहे. का म्हणून त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या नोकरीची ही व्यवस्था असताना सुद्धा त्यांना मिळत नाही. कारण त्यांना आरक्षण नाही आहे. मग 50% जे ओपन आहेत हे कुणाच्या वाट्यात चाललं हा खरा प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. हे 50% जागा कोण काबीज करून राहिलं? जर मराठ्यांना नाही, ओबीसींना नाही, तर घेतं कोण आहे? हा खरा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण समजायचा आहे. आणि हे आरक्षण 50% जे उर्वरित लोकांना आहे, 50% ओपन संपलं त्याच्यामध्येही मराठा समाजाला संधी मिळत नाही आहे म्हणून जरांगे पाटील उपोषण करत आहे, म्हणून त्यांना ओबीसीत यायचं आहे. आमचं म्हणणं असं आहे, सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी खटल्यामध्ये 50% जे लिमिटेशन घेतलं हे चुकीचं आहे. अरे समाज इथे किती हजारो जाती आहेत आणि कितीतरी धर्म आहेत. एकूण भाऊ मला एक छोटासा प्रश्न, वर्धा जिल्ह्यातले जे ओबीसी नेते आहेत ते समोर येत नाही आहे किंवा याबद्दल बोलत नाही आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आता ते जर समोर आले आणि त्याच्या मागं ईडी लागली तर तुम्ही वाचवू शकत नाही, मी वाचवू शकत नाही. आता ईडी लागेल या धोक्यापायी ते येत नसतील, पण हा ओबीसी बांधव उद्या येऊ शकतो, आम्ही त्यांचं स्वागत करू. ते ओबीसी आहेत, त्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिलंही असेल, पण आज ते उघडपणे येत नाही आहे. कारण सरकारचा एखाद्या वेळेस त्यांच्यावर दबाव असेल तर तो दबाव आपण समजून घ्यावा आणि त्यांना मोकळीक द्यावी. एकूणच आपण या ओबीसीच्या संदर्भात जी आहे प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोटकर की रिपोर्ट.